हरि ओम। मी जय विजय गणपत बोर्ड के मिरार रोड उपासना केन्द्र। मी बापूंकडे 2002 सालापासून आलो। आल्यानंतर बाप मला अनेक प्रसंग आले, परंतु बापूंनी ते खूप छान प्रमाणे सॉल्व केले। रोजच मला अनुभव येत असतात, जवळजवळ बापू माझ्याबरोबरच असल्यासारखे असं मला वाटते। आता त्यापैकी एक मी असा अनुभव सांगतो की प्रत्यक्ष आलेला अनुभव आहे हा। माझा मुलगा तेजस, त्याचे लग्न 2016 साली झाले। त्यानंतर एक वर्षानंतर माझ्या पत्नीच्या लक्षात आले की तिच्या पिरियडमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणून आम्ही दादांकडे जायचं ठरवलं। दादांकडे गेल्यानंतर दादांनी आम्हाला डॉक्टर शांतलला वडेरा ह्या महिला तज्ज्ञांकडे पाठवलं। त्यांच्याकडे गेल्यानंतर आम्ही संपूर्ण रिपोर्ट काढले। रिपोर्ट काढल्यानंतर त्यांचा अहवाल डॉक्टरांनी वाचून दाखवला आम्हाला की हे बघा, हिच्या पोटात एक गाठ आहे आणि ती गाठ आणि एक ट्यूब खराब झालेली आहे, त्यामुळे तिला मूलबाळ होणे शक्य नाही। आता हे ऑपरेशन करून आपल्याला काढावं लागेल। आणि हे ऑपरेशन करून काढल्यानंतर सुद्धा आपण टेस्ट ट्यूब बेबीसाठी प्रयत्न केला तर तो होईल किंवा नाही होईल हे सांगू शकत नाही, सक्सेस होईल की नाही हे सांगू शकत नाही। मग पुन्हा आम्ही म्हटलं ठीक आहे, पुन्हा आम्ही दादांकडे गेलो। दादा म्हणाले डॉक्टर जे म्हणतील ते करा। पुन्हा आम्ही डॉक्टर शांतलांकडे आलो आणि मग तिथून त्यांनी थोडीफार ट्रीटमेंट, काही औषधं देण्याची सुरुवात केली। त्याच्यानंतर आम्ही गावी गेलो। गावी गेल्यानंतर आम्ही बापूंची आई सप्तशृंगी माता आई वणी दिंडोरी या ठिकाणी आम्ही जाण्याचा प्रयत्न केला। तिथे आम्ही गेलो, तिथे आम्ही दर्शन घेतलं, आईचं दर्शन घेतलं, मोठ्या आईचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुन्हा गावी आलो। गावी आल्यानंतर पुन्हा आम्ही मुंबईस आलो। काय देऊ, महिन्यानी एक दोन महिन्यांनी तिला पुन्हा आमच्या सुनेला त्रास होऊ लागला। त्रास झाल्यानंतर आम्ही पुन्हा शांतलांकडे गेलो। शांतला वडेरांनी त्यांचे पुन्हा संपूर्ण रिपोर्ट काढले। रिपोर्ट काढल्यानंतर त्यांनी म्हटलं की अरे गुड न्यूज आहे बघा, म्हणतो तुमची सून सुभदा ही आता प्रेग्नंट आहे। आम्हाला खरोखरच अत्यंत आनंद झाला। दादांना ते त्यांनी फोनवरती ट्रान्सफर केलं आणि सांगितलं की असं असं झालं, संपूर्ण हकीकत सांगितली। आम्ही पुन्हा ते सर्व रिपोर्ट घेऊन दादांकडे गेलो। दादा म्हणाले मला डॉक्टरांनी सांगितलेलंच आहे, तुम्ही काही काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल असं म्हणून दादा म्हणाले का बरं ठीक आहे। त्याच्यानंतर आम्ही 3-4 महिने झाल्यानंतर पुन्हा तिच्या पोटात दुखायला लागलं। पोटात दुखायला लागल्यानंतर शांतलला डॉक्टर शांतलला म्हणाल्या की आता ते ऑपरेशन करणं भाग आहे आणि ऑपरेशन करून गाठ काढणं भाग आहे। जेव्हा गाठ आणि ट्यूब ती काढलीच पाहिजे, आणि ती जर काढताना काही मिस झालं तर सांगू शकत नाही, शेवटी आपल्या नशिबात जे असेल ते होईल, परंतु बापूंची कृपा आहे, होईल आपलं काय तरी। त्याच्यात पुन्हा त्यांनी ऑपरेशनचा डोस ठरवलं, ऑपरेशनची टीम बोलवली डॉक्टरांची त्यांनी मॅडमने, आणि संपूर्ण ऑपरेशन केलं। ऑपरेशन केल्यानंतर त्याच्या पोटातून एक गाठ काढली आणि ती ट्यूब एक कट केली आणि छोटी आमचं प्रेग्नन्सीचं जे बाळ होतं ते बाजूला त्यांनी तसंच ठेवलं। म्हणजे त्यावेळेस तिने सांगितलं होतं की कधी कदाचित मिस होऊ शकते, परंतु बापूंच्या कृपेने तसं काही झालं नाही। ऑपरेशनसुद्धा व्यवस्थित झालं आणि बाळसुद्धा सुखरूप ठेवलं, ती ट्यूब काढली, ती गाठ काढली, त्याच्यामध्ये त्यांनी सर्चसाठी पाठवलं। रिसर्चसाठी पाठवल्यानंतर त्याच्यामधून डॉक्टरांचं म्हणणं, दुसऱ्या डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की ह्या कॅन्सरची गाठ असणार, परंतु तसं काही झालं नाही। सर्व रिपोर्ट नील आले आणि पुन्हा ऑपरेशन केलं। पुन्हा 8 महिन्यांनी पुन्हा तिच्या पोटात दुखायला लागलं। दुखायला लागल्यानंतर पुन्हा आम्ही डॉक्टरांची ट्रीटमेंट चालूच होती, डॉक्टरांकडे गेलो। डॉक्टर म्हणाले 9 महिने झाल्यानंतर आपण सिझर करू आणि छोटा बेबीला बाहेर काढू, आणि ते नंतर उरलेलं दुसरं एक ऑपरेशन होतं त्यांचं अपेंडिक्स वाढलं होतं ते कट करूया, ते झालं। त्याच्यानंतर 9 महिने पूर्ण झाल्यानंतर आम्हाला पुन्हा आम्ही डॉक्टरांकडे गेलो। डॉक्टरांनी ऑपरेशन केलं आणि छोटी बेबी आम्हाला सुखरूप त्यांनी हातात दिली आणि ते ऑपरेशनसुद्धा केलं। हे सर्व शांतला म्हणाले हे सर्व बापूंची कृपा आहे, आपलं काही नाही आहे, हरिओम बापू, आम्हाला छोटी बेबी बापूंनी दिली त्याबद्दल बापूंचे आम्ही आभार मानत आहोत। बापू हरिओम, बापू अंबज्ञ, बापू नाथ सविद, बापू हरिओम।